नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दुग्ध व्यवसायात उतरण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी माहिती पाहणार आहोत। या व्यवसायामध्ये वय आणि शिक्षणाचे बंधन नसते, फक्त इच्छाशक्ती व श्रमांची सवय लागायला हवी। कुटुंबातील आबालवृद्धांची या व्यवसायात मदत होते, त्यामुळे आपला वेळ वाया जात नाही। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कमी दूध देणारी जहाजनावरे ठेवण्यापेक्षा सरासरीपेक्षा जास्त दूध देणारी दोनच जनावरे ठेवायला हवीत। दुधाळ जनावरे बांधण्यासाठी असणारी जागा निसरा होणारी असावी। आपल्याकडील हवामान उष्ण असल्याने जनावरांना उन्हाच्या वेळी सावलीत बांधायला हवे। मलमूत्र व कीडा जनावरापासून लांब अंतरावर असावे, नाहीतर त्यात लपलेले गोचिड रात्री जनावरांच्या अंगावर रक्त पिण्यास येतात व पुन्हा दिवसा उकिड्यावर जाऊन बसतात। शेणमूत्र सेंद्रिय उपयुक्त असल्याने काही वर्षांनी शेण वजनाने विकण्याची संधी मिळते। चाराकुटीच्या स्वरूपात वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी। गव्हाण कायम भरलेले ठेवावे। स्वच्छ निर्मळ थंड बिनावासाचे पाणी जनावरांना पिण्यास आवडते। पाण्याच्या हौदास दर 15 दिवसांनी चुना लावावा, यामुळे शेवाळे होणार नाही, पाणी स्वच्छ राहील। जनावरांना दिवसातून कमीत कमी 3 वेळा पाणी पाजावे। होल्स्टेन जनावरे रोज धुवावीत, नसल्यास खरारा करायला हवा। मुख्यत शेपटीच्या बुंद्यास गुदद्वार कास व मागील पायामध्ये गोचिड लपलेले असतात, ते गळून पडतील। पायांच्या बेचक्यामध्ये पुढच्या पायांना गोचिड असतात, तेथे औषध फवारायला हवे। 75% लहान वासरे वयाच्या 3रा महिन्यापर्यंत जंत थावलेरिया या आजाराने मरतात, त्यासाठी दूध काढल्यानंतर वासरांना घरी ओट्यावर स्वतंत्र बांधावे, जेणेकरून त्यास गोचिड लागणार नाही। वासरू जन्मल्यानंतर गोचिड व जंत यांचे इंजेक्शन द्यायला हवे। गाभण गाई व म्हशीस 7व्या महिन्यापासून खनिज मिश्रण व दान ठेवावे, जेणेकरून जन्मल्यावर भरपूर दूध मिळेल। वासराने चीक पिल्यानंतर ताबडतोब चीक काढावा, त्यामुळे जार पडण्यास मदत होईल। जारास दगड व चप्पल बांधू नये। 12 तास जार पडण्याची वाट पाहावी, नंतरच पशुवैद्यकीयास बोलवावे। जार सहजासहजी 5 मिनिटास डिगण्यास काढावे, अन्यथा पशुवैद्यकीयास गर्भाशयात 2 दिवस गोळ्या ठेवण्यास सांगावे। दुधाच्या प्रमाणात क्षार मिश्रण कायमस्वरूपी द्यावे, कमीत कमी 50 ग्रॅम द्यावे, त्यामुळे दुधाळ जनावरे नियमित फळतील, आजारी पडणार नाहीत आणि डॉक्टरसुद्धा लागणार नाही। लाळ्या खुरकत रोगाची लस वर्षातून 2 वेळा म्हणजेच ऑक्टोबर व मे महिन्यात द्यावी। गटसर्प फाऱ्या रोगाची लस पावसाळ्यापूर्वी द्यावी। दर 3 महिन्यात जंतनाशक द्यावे। पारंपरिक पेंडेच्या ऐवजी घरचे कडधान्य एकत्र करून दान बनवावी, ते स्वस्त राहून दूध उत्पादनाचा खर्च देखील वाचेल। सुप्तावस्थेतील स्तनदाह ओळखायला शिकावे। गाय म्हैस दरवर्षी जनेल तर दूध व्यवसाय फायदेशीर ठरेल, अन्यथा तोट्यात जाईल। त्यासाठी जास्तीत जास्त दूध देणारी चांगली वंशावळ असणारी दरवर्षी विणारी गाय म्हैस खरेदी करून दुग्धधंदा किफायतशीर करावा। शेणापासून गोबर गॅस निर्माण केला पाहिजे, तसेच सेंद्रिय शेतीसाठी शेणखताचा वापर केला पाहिजे। स्वतः शास्त्रीय पद्धतीने वापर करून म्हणजेच कुजलेले व काळे खत निर्माण केले पाहिजे व त्याचा वापर शेतीसाठी देखील केला पाहिजे। दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळेल, खतामुळे शेतीचे उत्पन्न वाढेल, घरातील कुटुंबाचे आरोग्य सुधारेल। थोडक्यात आदर्श डेअरी फार्मिंग निर्माण केली पाहिजे। व्यवसायाचा जमा खर्च आवृत्ती व अनावृत्ती खर्चाच्या चोख नोंदी ठेवाव्यात, याच्या आधारे नफा तोट्याचा आढावा घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या भावी योजना आखायला हव्यात। लक्ष ठेवा, आपल्या व्यवसायातील नफा आपल्या स्वच्छ दुग्ध निर्मितीवर अवलंबून असतो, त्यामुळे आपल्या जनावरांची उत्तम रीतीने सेवा करायला हवी आणि त्यांचे योग्य प्रकारे आरोग्य राहील याची काळजी घ्यायला हवी। तर या होत्या सगळ्या टिप्स दुग्ध व्यवसायात उतरणाऱ्यासाठी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।